नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये आणि आता आपण आलोय निलेश चेंदवणकर यांच्याकडे. तर हे निलेश चेंदवणकर साहेब आहेत. नमस्कार, मी निलेश चेंदवणकर, वेंगुर्ला तालुक्यात माझं दाहोली म्हणून गाव आहे, त्या गावात माझं घर आहे. ॲक्च्युली माझा व्यवसाय फोटोग्राफी आहे, म्हणजे मी एक चित्रकलेच्या मेडियातूनच ह्या फोटोग्राफर झालो आहे. आणि पहिली कला म्हणजे म्हणाल तर अगदी बालपणापासून की गणपती बनवणं, म्हणजे अगदी लहानपणापासून माझे मामा गणपती बनवायचे, त्यांच्या सान्निध्यात राहून मी पण मूर्ती माझी बनवायचो. हळूहळू माझ्याकडल्या मूर्ती वाढवत गेलो आणि गणपती बनवत गेलो. मला गणपतीचा चेहरा आणि त्याचे डोळे ह्याचं खूप अट्रॅक्शन आहे, आणि त्यातून माझी जी मी रेखणी करतो ती लोकांना बऱ्यापैकी आवडते. त्यानिमित्तानं मी आता गणपती दरवर्षी माझा खर्च बनवतो आणि त्याचबरोबर माझा व्यवसायही सांभाळतो.
असं सगळं छानपैकी इथे चाललं आहे. आमचा वेंगुर्ला तालुका म्हणजे खरोखरच कोकणातल्या लोकांनी इथे गणपतीत खूप सेलिब्रेशन होतं, खूप मजा असते इथे घराघरात गणपती 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 9 दिवसाचे, अगदी 42 दिवसाचे गणपती पण इथे असतात. हो, आणि इथे सार्वजनिक गणपतीचं प्रमाण आता ठराविक काही प्रमाणात आहे, म्हणजे म्हणाल तर एखाद्या नाक्यावर वगैरे मंडळ आहेत ती लोकं सार्वजनिक गणपती दिसतात, पण हे एवढं करूनही प्रत्येकाच्या घराघरात गणपती आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे. आणि ते म्हणाल तर एक काय असतं की गणपती जो प्रॉपर पूजला जातो, म्हणजे आम्ही लहानपणापासून बघितलं होतं की ती जी सणाची मनमोहरात आनंद लुटायचा तर चतुर्थीला, गावात दिवाळी नाही, दिवाळीपेक्षा मोठा सण म्हणजे बाप्पाचा, गणपती बाप्पाचा, असं आमचे कोकण आणि कोकणातलं आमचं वेंगुला आणि दाभोली गाव गणपती पूजले जातात. म्हणजे आमची गाव असतं, तिथे शहरे आहेच, शहर मेन असतं आणि त्याला सराउंडिंग गाव असतात, आणि प्रत्येक गावात वेगवेगळ्या वाड्यांनी हे गाव बनलेलं असतं, वाड्या असतात, त्या वाड्यामध्ये प्रत्येक नाही म्हटलं तर 25-30 घरं असतात आणि या घराघरात गणपती असतो. आता तुम्ही म्हणाल एवढे गणपती कसे, तर प्रत्येकाला गणपतीबद्दल हे प्रेम हे असतंच, आपल्या घरी गणपती असावा ही सगळ्यांची इच्छा ही असतेच. पण पहिल्या काळच्या वेळी मी लहान होतो तरी मला आठवतं की समजा आता काही गावात काही घरी गणपती आहेत पण काही घरांनी गणपती नाही आहेत किंवा काही नवीन घरं बांधली गेली आहेत आणि ती गणपतीशिवाय, म्हणजे घराचं गृहप्रवेश झाल्यानंतर ते घर एका चांगल्या स्थितीला येतं की तिथे पूजा अर्चा आता सुरू होतात. मग ही परिस्थिती झाल्यानंतर मग आजूबाजूची लोकं त्या घरच्या मालकाला न सांगताच गणपतीच्या आदल्या दिवशी, कारण गणेश चतुर्थी असते ना, त्याच्या आदल्या रात्री कुठून तरी एक छोटीशी मूर्ती अवेलेबल करून घ्यायची कोणातरी मूर्तिकाराकडनं, आणि ती मूर्ती घेऊन, ती नुसतीच मूर्ती नाही तर त्याला लागणारं पूजा साहित्य, म्हणजे त्या माणसाकडे ॲक्सिडेंटली तयारी नसणार ना पूजेची सगळी, म्हणजे माठवीपासून सगळं माठवीचं साहित्य, माठवी जी बांधली जाते त्याचं साहित्य, माठवी असं सगळं पूजा साहित्य सहित तो गणपती रात्री उशिरा ती लोकं झोपलेली असताना त्याच्या घरी ठेवायचे, गुपचूप नेऊन ठेवायचे. आणि मग काय करायचे की सगळी लोकं लांब व्हायची आणि जाताना एखादा फटाका तिथे लावून जायचे, पेटारा वगैरे लावतात तसा, की तो आवाज झाला की घरातली माणसं घाबरून बाहेर यायची, बघतात तर दारात गणपती आलेले, मग आता त्याचा स्वीकार करायचा. मग ती लोकं दुसऱ्या दिवशी तो गणपतीची पूजा करायची, आपल्या घरी ब्राह्मण यायचा पूजा करायची. मग तो पहिला जो गणपती असायचा घराचा हा जास्त दिवस ठेवत नसायचे, 1.5 दिवसासाठी ठेवायला लागायचं, कारण त्याची माणसाची तयारी नसायची ना मानसिकता की अचानक 5 दिवस कसं करणार, एखादा इच्छुक असेल तर तो करूनही मोकळायचं असेल सगळं. आणि मग 1.5 दिवसाचा गणपती त्याच्याकडे व्हायचा, मग ते 1.5 दिवसाच्या आत उघडत तो मग ते विसर्जन करायचा. अशी घराघरात गणपती वाढत गेले अशी एक त्यावेळी प्रथा होती. पण आता असं झालं की वाढती महागाई म्हणा किंवा लोकांची गैरसोय आणि काही जागरण विग्रहण हे कमी व्हायला हवी म्हणून लोकांनी ते प्रमाण थोडं कमी केलं आहे. आता अशी परिस्थिती आहे की जो इच्छुक आहे तो सत्ता म्हणून सुद्धा गणपती पूजू शकतो, व नवीन घर बांधलं आहे मला गणपती पूजायचं आहे, मग तो आपण डिमांड देऊन एक गणपती आणून तो पूजू शकतो. अशा प्रकारे गावागावात गणपती घराघरात झालेले आहे ही जुनी प्रथा होती.